दापोली तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून मोठमोठ्या झाडांची कत्तल सुरू आहे. भर दिवसा होणारी ही वृक्षतोड अशीच सुरू राहिली तर भविष्यात हा परिसर भकास होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी हा रस्ता हिरव्यागार झाडांनी डवरलेला होता, आता मात्र तोडलेल्या झाडांमुळे तो बोडका झालाय. इथे बेसुमार जंगलतोड चालू आहे. वारंवार तक्रारी झालेल्या आहेत, लेखी अर्ज केलेले आहेत, पण यांचे लागेबंदे असल्या कारणामुळे यांच्यावर काही कारवाई केली जात नाही. सर्व नियम धाब्यावर बसून सर्रास झाडांची कत्तल सुरू आहे. विशेष म्हणजे वनविभागाचा हा काळ झाडं लावण्याचा असतो आणि याच पंधरवड्यात झाडांची तोड सुरू आहे. रस्त्याच्या दुतर्फ असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेतील साग, किंजळ, खैर, आंबा आणि फणस झाडांची वृक्षतोड करण्यात आली आहे. आणि सर्वाधिक तोड झाली आहे ती सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून लावलेल्या अकेशिया झाडांची. अविनाश महाडिक आणि दहागावचे पप्पू गुजर यांच्यासाठी वृक्षतोड करत असल्याचं त्यांचे कामगार सांगतात. ही तोडा त्यांनी सांगितले, मालकीत बोलत आहेत. पावसाळ्यात? पावसाळ्यात कुठली झाडं तोडायचं परमिशन काय ते आम्हाला सांगतो तोडतो आम्ही. आम्हाला तो काय मजुरी ती मजुरी किती मजुरी मिळते मला? 300 रुपये. दापोली तालुक्यातील कुडावळे, कादिवली, आवाशी, नवानगर, टांगर इथल्या गावात सध्या ही बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. जे दिसेल तसं स्टाफ सुद्धा आपल्याला कमी आहे. त्या ह्याच्यातनं मालकीमध्ये जे शेवटी काही वेळेला लोक जाळावासाठी ह्याच्यासाठी शेतकरी वर्ग स्वतःसाठी तोडत असतात, तर त्या ह्याच्यावर जर दिसण्यात येईल किंवा मोठ्या प्रमाणामध्ये असेल याच्यावर मग चांगल्या प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. इकडे कोणाकडनंही सुद्धा कोणाची लय किंवा काय हे करता येणार नाही. गेल्या 10 महिन्यापासून तक्रार देऊनही कारवाई मात्र अजूनही कागदोपत्रीच आहे. यामागे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद म्हणावा का असे एक ना अनेक प्रश्न सध्या निसर्गप्रेमींच्या मनात येत आहेत. प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.